अनेक दिवस शेतात राबून मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकांचे संगोपन करणे हे अतिशय मेहनतीचे काम शेतकरी करत असतात. या दरम्यान बऱ्याचदा अस्मानी संकटांसह नैसर्गिक आपत्ती व जंगली प्राण्यांचा देखील त्रास पिकांना होत असतो. या जंगली प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असतं, तसेच त्यांचा बंदोबस्त करणे हे देखील मोठ्या कसरतीचे आणि जीवावर बेतणारे काम ठरू शकतं. यावर उपाय म्हणून रक्षक पॉवर फेन्सिंग हे अनोखे कुंपण विकसित करण्यात आले आहे. यातील मशीनमुळे प्राणी या तारांच्या संपर्कात आल्यास सौम्य झटका लागून मोठ्याने आवाज होतो. परिणामी प्राण्यांना कुठलाही धोका होत नाही व या आवाजामुळे प्राणी घाबरून या कुंपणापासून दूर राहतात. विशेषतः हे यंत्र सौर ऊर्जेवर चालत असून यात कुठलाही जीवितहानी होण्याचा धोका नाही. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. ही झटका मशीन आहे. ही झटका मशीन शेतकऱ्याच्या कामासाठी आहे. जे वन्यजीव प्राणी असते त्या प्राण्यांना जीवहानी नसताना पल्सचा झटका पडतो आणि ते जीवाणी पळून जात प्राणी पळून जाते. ही मशीन आहे. ही मशीन 8 KB आहे. 8 KB 1 ते 15 एकरपर्यंत काम करते आणि याचा 8000 व्होल्ट आहे. यात जीवहानी काहीच नाही आहे आणि यात पल्स आणि सायरनचा आवाज होतो. त्या आवाजाने आणि झटक्याने जनावर पळून जाते. शेतकरी या डिव्हाइसचा उपयोग करतात. हे आम्ही बनवलेलं आहे झटका मशीन. कंपनीची प्राईस 7300 आहे आणि ही 1 ते 15 एकरपर्यंत काम करते. बफर झोनमध्ये या मशीनची सबसिडी चालू आहे. बफर झोनसाठी जे जंगली जास्त जंगली भाग येतो त्यामध्ये फॉरेस्टवाल्यांकडून सबसिडी आहे. प्राण्यांचा बचाव म्हणजे याचं सीधा करंट नाही, हा पल्सचा करंट आहे. फक्त झटका मारतो आणि प्राणी पळून जातो. जीवहानी काहीच नाही. टच झाल्यानंतर 1 इंचीचा त्यांना शॉक बसतो आणि सायरन आवाज करतो. ती सोलरवर चालते. या तिन्ही मशीनी सोलरवर चालते. त्याला चालू करायची गरज नाही, बंद करायची गरज नाही. ऑटोमॅटिक रात्री चालू होते आणि ऑटोमॅटिक सकाळी बंद होते. 24 घंट्यावर पण आपण त्याला चालू शकतो. मानव आणि वन्यजीव संघर्षात शेतीच्या बचावासाठी हा उपाय नक्कीच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.